शिवसेना भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना सरकारमधून बाहेर पडली नाही तर हा पक्ष सत्तेसाठी काहीही करतो असा संदेश लोकांमध्ये जाईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. त्याचबरोबर भाजप सरकारला पाठिंबा देण्याचा तूर्त विचार नसून हा निर्णय एकत्र बसून घेण्याचा आहे असं मतही पवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं का शिवसेनेच्या नेत्यांनी की इथून पुढे कधीही आम्ही यांच्याबरोबर युती करणार नाही. आता हे जर सूत्र असेल तर मग सरकारमध्ये सुद्धा ते राहतील असं मला वाटत माहिती नाही. पण त्यांचा काय निर्णय जर राहिले तर मग सत्तेसाठी काही करतात असले लोक निष्कर्ष काढतील. यासंबंधीचे निकाल असे काही एकदम कोणी आम्ही बसून घेणार नाही. त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे सरकार समजा राहिले नाही तर निवडणुकीचा पर्याय येऊ शकतो. आणखीन काही पर्याय येऊ शकतात आणि त्यामुळे असले निर्णय दूरगामी परिणाम होणार आहे अशा प्रेस कॉन्फरन्समध्ये चर्चा करून घ्यायची नसतं. शांतप्रकारे बसून पक्षाचे सगळे श्रेष्ठी आहेत ते बसतील. समविचारी लोकांच्यावर कुठे जाता येईल का त्याचा आढावा घेतील आणि नंतर ठरवतील.